मुलानेच आपल्या आईचा गळा चिरून खून केल्याची घटना शुक्रवारी कुडाळ तालुक्यातल्या आकेरी गावडेवाडी इथं घडली आहे. आरोपी अनंत चंद्रकांत चव्हाण याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आकेरी गावडेवाडी येथील अनंत चंद्रकांत चव्हाण या तरुणाने स्वयंपाक घरात आई जेवण करत असताना अचानक लाकडाने हल्ला केला. यानंतर धारदार सुरीने गळा चिरून तिचा खून केला. यानंतर सदर घटना घडल्यानंतर फिर्यादी बाबली पांडुरंग चव्हाण यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सदर आरोपीवर 302 गुन्हा दाखल केलाय. माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडल्यानंतर आकेरी हादरली आहे. चव्हाण वस्ती आहे, नाभिक समाजाच्या लोकांची घरं आहेत. त्या ठिकाणी हा जो आरोपी आहे अनंत चंद्रकांत चव्हाण वय 30, त्यानं आज स्वतःच्या आईला दुपारी 12:30 सुमारास स्वयंपाकघरामध्ये लाकडी जे फळकुट असतं निर्मितीनं आणलेलं आहे ते डोक्यात वार करून आणि एखाद्या धारधारा तर असं यानं जागेवरच मारून टाकलेले. हा 2-3 दिवसापासून डिस्टर्ब होता आरोपी, मानसिकदृष्ट्या सक्षम नव्हता. काहीतरी त्याला लॅपटॉप किंवा याच्यावर उपचार चालू होते सावंतवाडीला. आणि आज दुपारी आईला येऊन जेवण काय मागितलं त्यावर त्याची वाद झाले. आई जरा भोळसट स्वभावाची, तिने बडबड केली आणि ह्यानं रागाला येऊन स्वतःचा आईला मारून टाकलेलं आहे. त्याला आम्ही अटक केलेलं आहे. घटनास्थळी आम्ही DYSP दयानंद गवस, SP साहेबांनी आम्हाला गायडन्स केलं, गेडान साहेबांनी, ॲडिशनल SP प्रकाश गायकवाड साहेबांनी टीम पाठवली, फॉरेन्सिक टीम. आरोपीला आम्ही अटक केलेली आहे. पोस्टमार्टम चालू आहे कुडाळच्या ग्रामीण रुग्णालयात आणि आरोपीला अटक. बाकीचा तपास मी स्वतः तपकिरा गुन्हा दाखल आहे. मयत तिचं नाव काय? मयतीचं नाव आहे त्याची सौ मनीषा चंद्रकांत चव्हाण वय 60, त्याच्या आईचं नाव. हा थोडासा मानसिकदृष्ट्या थोडा 2-3 दिवसापासून सक्षम नाही आणि तो सलूनच्या दुकानात काम करतो सावंतवाडीला. आणि आत्ता आज कामावर नव्हता गेला. रात्री पण काहीतरी त्यांचे वादविवाद झाले असावेत. आई भोसट स्वभावाची होती, त्यांना अचानक रागात येऊन कृत्य केलेलं. जे फळकुट असतं ते डोक्यात घातलेलं आहे. डावाडोळा बाहेर आला होता, जागेवर मरून पडली, रक्ताच्या थरळ्यात आहे आणि गळा पण थोडासा चिरलेला आहे. एखादा दादा रात्र अजून असू शकतं त्याचा आम्ही शोध घेतोय. आत्ता आरोपीला अटक केली आणि तपास मी स्वतः करतोय. वरिष्ठांनी आम्हाला गायडन्स चांगलं केलेलं आहे. चालू आहे तपास माझा.